मी आणि समजला. सर्वसामान्यांचं हां मुद्दे मांडण्यासाठी एक तर राजकीय इच्छाशक्ती असावी लागते. हे सरकार जे आलेलं आहे हे फक्त खोके गोळा करणार, जे खोके वाटले आहेत ते उचलू करण्यासाठी, एका जनतेच्या प्रश्नावरती किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेच्या प्रश्नावरती सरकार स्थापन झालेलं नाहीये. फक्त शिवसेना फोडायची, शिवसेना खतम करायची, महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान नष्ट करायचा, याच अजेंडावरती सरकार आले. जनतेच्या चाललं असतं तर उद्धव ठाकरेंचं सरकार गेलंच नसते, जनतेच्या प्रश्नावर काम करणार सरकार होत. ठीक आहे सर, राज्यपालांनी जी विधानं केलेली आहेत महाराष्ट्राच्या बाबतीत, ती अधिवेशनात एक ठराव म्हणूनच हे विषय जे आहेत अनावश्यक काढण्यात आले. राज्यपालांच्या राज्यपालांनी केलेल्या शिवरायांच्या अपमानावरती लोकांना बोलता येऊ नये, प्रश्न विचारता येऊ नये, म्हणून मग हे विषय काढले. करा ना SIT, राज्यपालांच्या विरुद्ध SIT करा तुम्ही. या माणसानं इथे येऊन जी काय मालिका चालवली आहे आमच्या महाराष्ट्राच्या युगपुरुषांच्या अपमानासंदर्भात, तरी ते बसून आहेत आणि तुम्ही त्यांचं भजन गात आहे, काय प्रकार आहे? SIT ह्याच्यावरच स्थापन व्हायला पाहिजे. SIT सुरज परमारच्या डायरीवर स्थापन व्हायला पाहिजे. अनेक विषय आहेत पण करताय का? नाही. SIT आमच्यावर, विरोधी पक्षावर. इतकं सुरबुद्धी न वागणारं सरकार महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी आलं नाही. दिशा सरेंच्या घरी तरी काय हरकत नाही. जो विशेष नाहीये, ज्या विषयाशी शिवसेनेचा आदित्य ठाकरेंचा काळी मात्र संबंध नाही, असे विषय महाराष्ट्राच्या विधानसभेत का काढले जात आहे? असे इतर विषय काढले गेले महाराष्ट्राच्या विधानसभेत, महाराष्ट्राच्या हिताचे, सीमा प्रश्नाचे जो विषय सुरू आहे सध्या. एका बाजूला कर्नाटकच्या विधानसभेत महाराष्ट्राच्या विरुद्ध ठराव मंजूर होत आहे, महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांविषयी शिवराळ भाषा वापरली जाते, आम्ही सीमा प्रश्नाचा विषय घेतला म्हणून आम्हाला देशद्रोही, आम्ही देशद्रोही आहोत असे मुंबई म्हणतात, आणि आमच्याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय कोण दिशा खाली अन्य विषय याच्यामध्ये गुंतून पडलेत. याचं कारण एक, नकोचे विषय विधानसभेत काढायला लावायचे, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानाचा जो विषय, महत्वाचा विषय, किंवा मुख्यमंत्र्यांनी केलेल्या 16 भूखंडांच्या संदर्भातला जो गैरव्यवहार आहे तो विषय, डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले यांचा अपमान, या सगळ्या विषयांवरचं लक्ष दुसरीकडे जावं विधानसभेत किंवा विधान परिषदेत, त्याच्यावरती विरोधी पक्षाला बोलता येऊ नये, प्रश्न विचारता येऊ नये, त्यासाठी हे सगळे विषय त्यांच्या शाउटिंग ब्रिगेडला हाताशी धरून काढायला लागले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानाचा विषय या महाराष्ट्र राज्यामध्ये जर महत्वाचा ठरत होते तर तुम्ही कोणत्या विषयांना प्राधान्य देता? तुम्ही SIT स्थापन करताय, करा SIT स्थापन राज्यपालाविरुद्ध, करा SIT स्थापन तुमच्या मंत्र्यांविरुद्ध ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय, त्यांच्या विरुद्ध SIT स्थापन करताय का? नाही. काल आमचे खासदार अरविंद सावंत यांनी विषय मांडला, ठाण्यातले एक बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येनंतर त्या जी डायरी सापडलेली आहे, त्या डायरीमध्ये जे काही सांकेतिक नावं आहेत कोणाचे ते आम्हाला माहिती आहेत, लावायसाठी. आणि सगळ्यात आधी राज्यपालांनी जो अपमान केला छत्रपती शिवाजी महाराजांचा, आणि तुम्ही त्यांना पाठीशी घालताय, लावायसाठी करा चौकशी. सर एकंदरीत दडपशाही, दहशत, बरं का, सुपारीबाज, लोक सत्तेवरती आले की काय होतं, दडपशाही असते ही. त्यांच्या मागे उद्या ED लावतील, CBI लावतील, बिचारे साधे लोक आहे. तरीही मला असं वाटतं यापूर्वी सुद्धा त्या तिच्या आई वडिलांनी काही भूमिका अनेकदा स्पष्ट केल्या, त्या पुन्हा करतील. देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलवून घेतलं गेलं होतं, त्यांचा हायकमांड आहे. शिंदे आणि फडणवीस यांचा हायकमांड दिल्ली, त्यांना वारंवार तिकडे जावं लागत असेल, त्याच्यापेक्षा आम्ही बोलणं बरोबर नाही. त्यांच्या पक्षाचे प्रमुख तिकडे आहेत, शिंदे यांच्या पक्षाचे प्रमुख तिकडे आहेत. पंतप्रधान नवीन भारताचे नवीन राष्ट्रपिता आहेत.
अभी रिकॉर्ड कर ले, छोड़ दे। अरे उद्या आज बंद आहे अधिवेशन, मग बाकी काही विषय निघत नाही पाहिजे। अधिवेशनात अनेक विषय आहेत, ते गाजत आहेत, त्यामध्ये विषय चालेल ना हा विषय। अधिवेशनामध्ये काही गाजत नाही, अधिवेशनामध्ये फक्त चिखलफेक, भ्रष्टाचार दडपणे स्वतःचा, आणि कोणी भ्रष्टाचारावरती गैरव्यवहारावरती बोलले की धमक्या द्यायच्या, SIT स्थापन करू, चौकशी करू, अमुक करू। मुळात या महाराष्ट्रामध्ये सध्या जे घडत आहे ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणार आहे। कोणतेही सरकार इतक्या सुडबुद्धीनं वागलं नाही, पण त्याला वागू द्या, ती त्यांची संस्कृती आहे। पण एक लक्षात घ्या, या सगळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाला हवंय तेच घडलं। काय घडलं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा मुद्दा हा मागे, आणि त्यासाठी सगळं हे चिखलफेक, बदनामी, वेगळ्या विषयावर त्यांनी सुरू करायला लावली। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानासंदर्भात जो महाराष्ट्र पेटून उठला होता, भव्य मोर्चा निघाला महाराष्ट्र पेट, त्याच्यावरती त्याच्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी सगळे विषय काढले। कुठे जातात सगळे लोक? भारतीय जनता पक्षाला शिवाजी महाराजांविषयी कधीच प्रेम नव्हतं, डॉक्टर आंबेडकरांविषयी कधी आस्था नव्हती, महात्मा फुले त्यांना कधीच आपले वाटले नव्हते, सीमा प्रश्नाविषयी महाराष्ट्राच्या 20 लाख बांधवाविषयी त्यांना कधीच प्रेम नव्हते। त्याच्यामुळे त्यांनी हे सगळे विषय महाराष्ट्राच्या अस्मितेचे, छत्रपती शिवाजी महाराजांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत हे विषय विधानसभेत येऊ नये, लोकांनी प्रश्न विचारू नये, महाराष्ट्रातून त्या विषयावरती उठाव होऊ नये, म्हणून त्यांनी हे सगळे जे विषय आहेत, दिशा सालियन असेल बरं का, त्यानंतर इतर काही विषय त्यांनी काढलेले आहेत ते काढले त्यांनी। त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान महाराष्ट्र झालं आणि त्याला जबाबदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री। नागरिकांच्या हिताचे एकही सर विषय होत नाहीत, नाही नागरिकांचे विषय काढण्यासाठी त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी तुमची राजकीय इच्छाशक्ती हवी ना? तुम्ही चिखलफेकीतच अडकलेले आहात एकमेकांच्या। उपमुख्यमंत्र्यांचे अनेक दौरे होतात, ठीक आहे, देशाचे राजधानी त्यांचा हायकमांड तिकडे आहे, त्या तिथे बसून तिथूनच आदेश घ्यावे लागतात, शिंदेही जातील, त्यांचा हायकमांड दिल्लीतच आहे। अनेक लोक नागरिक आपले कार्यकर्ते होते,